थरार थरार आणि फक्त आणि फक्त थरार अनुभवायला मिळेल. लाइट्स ऑन, त्याचबरोबर आमचे 10 क्रिकची टीम ऑन, स्कोरर ऑन, अँकर ऑन, सगळे ऑन झालेत. सामना देखील ऑन होतोय. काही क्षणात गोलंदाजी मार्गवर गोलंदाज. नक्कीच ऑफिशियल्स आपण थोडा हस्तक्षेप करा, सामना लवकर लवकर सुरू करायचा. ऋषी यावेळी मात्र गोलंदाजी मार्गवर. आणि दोन सलामीचे फलंदाज मागच्या सामन्याप्रमाणेच मिलिंद आणि बसंत. मिलिंद ठरला होता मागच्या सामन्याचा मानकरी, पुन्हा एकदा होईल का मानकरी पाहायला मिळेल. चार षटकांचा सामना, चार गोलंदाज. ऋषी ऑन इज बॉलिंग मार्क. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल, पहिला चेंडू खेळण्यास सज्ज मिलिंद. वन मॅन आर्मी यावी मात्र पाहायला मिळेल. नक्की सामना ऑन करा लवकरात लवकर ऑफिशियल्स प्लीज. ऋषिकेश पहिला चेंडू टाकण्यास सज्ज असेल गोलंदाजी मार्गवर. सामना होतोय ऑन. 3 2 1 0 लेट्स प्ले. नक्कीच त्या खुर्च्या मैदानाच्या त्या बाजूने घ्या, तिकडे थोडा डिसिजन आपल्याला जास्त महत्वाचा आहे, कारण तिथे थोडी लाईट कमी पडते. त्या बाजूला आपण घेऊन जा, नक्कीच आपण मैदानाच्या पूर्ण बाजूने घेऊन जा त्या खुर्च्या. ओलंटियर्स प्लीज आपण त्या खुर्च्या घेऊन जायचे, मैदानाच्या सगळ्याच बाजूने आपण विखरत्या स्वरूपात बसायचे, एका ठिकाणी बसू नका, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा, प्रत्येक धाव महत्वाची. आम्ही म्हणतो ना, एव्हरी सिंगल रन मॅटर्स, एव्हरी बॉल मॅटर्स, एव्हरी वाईड मॅटर्स अँड एव्हरी विकेट मॅटर्स. पुढचा चेंडू ऋषी यावेळी हलक्या हाताने कट केलाय, ऑफ ग्लान्स केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळी मात्र अकाउंट ओपन होईल, खातं खोललं जाईल टीम साखरे संघाचं. मिलिंदच्या बॅटमधून आली पहिली धाव, पहिला चेंडू डॉट खेळल्यानंतर दुसऱ्या चेंडूला मात्र दिशा दिली, फेस ओपन केला बॅटचा. एक धाव, या एका धावेचं योगदान दिलं गेलंय. धाव फलक झालंय सुरू. ऑन द ऑफ द मार्क होते मिलिंद आणि टीम साखरे. मागच्या सामन्यात नावाप्रमाणे साखरे सारखा गोड खेळ. मी तर म्हणेल धारगाव देखील त्या गावाचं नाव आहे. बॅटला मात्र केली गेली धार आणि फलंदाजी पाहायला मिळत होती मिलिंदची. पुन्हा एकदा अपेक्षा असेल आमच्या तमाम प्रेक्षकांना, सर्व साखरे संघाच्या चाहत्यांना, पुन्हा एकदा मिलिंदची बॅट तळपावी. मात्र यावेळी स्ट्रायकर एंडला वसंत. ओहो यावेळी पुन्हा एकदा हलक्या हाताना कव्हरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. एक धाव मिळेल, एक एक धावेनं पुढे जाताना दिसत आहेत. दोन धाव संख्या धाव फलकावर. याच दरम्यान शुभ आगमन झालंय या मुरबाड नगरीमध्ये. संभाजीनगर चषकाचं आयोजन करणारे, आमदार चषकाचं आयोजन करणारे, खासदार चषकाचं आयोजन करणारे, ज्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या स्पर्धांचं आयोजन केलं जातं. सन्मान्य अमोलजी कतोरे सर यांचं देखील शुभ आगमन झालंय या स्पर्धेच्या वतीनं आणि आयोजकांच्या वतीनं. आपलं देखील सहर्ष स्वागत आणि आभार. जाऊया सामन्याच्या दिशेनं. पुढचा चेंडू फेकला जाईल. ओ या ब्लास्ट, गेंद स्लॉट मे और डिसिजन ऑन पेंडिंग. वन बाउंस फोर रन्स. यावेळी मात्र लॉन्ग ऑफच्या दिशेला चार धावा. डॉन पहिल्या सामन्यामध्ये सामनावीर ठरला होता, पुन्हा एकदा त्याच इनिंगला कंटिन्यू करतो की काय, कारण 3 चेंडूंमध्ये 5 धावांची खेळी साकारतोय. ऋषिकेश पुन्हा एकदा सज्ज असेल. यावेळी मात्र राऊंड द विकेट. यावेळी सुपर शॉट गॅप मध्ये शोधलाय गॅप. यावेळी मात्र चेंडू जात असताना दोन चतुर्थक पाठला करतात. दरम्यान पूर्ण केल्या दोन आणि प्रयत्न होतोय तिसऱ्या धावेचा. आणि मला वाटतं तू तू मै मै दोन गाड्या एका ट्रॅक वर येताना पाहायला मिळाल, मात्र नशीब बलवत्तर. दरम्यान 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चौथ्या धावेचा प्रयत्न झाला होता, मात्र योग्य वेळी डिसिजन, त्यावेळी मात्र निर्णय घेतला गेला, माघारी धाडलं गेलं. आणि अर्थातच एस बी बऱ्याचदा कप्तानी करताना पाहायला मिळतो. एस बी आज मात्र एस बी कप्तानी नाही करणार आहेत, मात्र सुरेख
खेल करावा लागेल कारण मिलिंद ज्याच्यावर सगळी दारोमदार होती यावी मात्र डगावच्या आशेने येऊन बसलाय. सगळी सूत्र आता मात्र घ्यावी लागतील वसंत आणि एस बी यांना. जयेश कमालीची गोलंदाजी करताना दिसतोय कारण आतापर्यंत फेकले गेले चेंडू 5 आणि खर्च केल्यात फक्त 4 धावा आणि अर्थातच एक महत्वपूर्ण घडी देखील टिपला गेलाय कारण 3 सलगचे डॉट खेळले आणि थोडस दडपण मिलिंदवर आलं होतं. एक मोठा फटका खेळण्याचा नादात इथे मात्र झेलबाद होऊन गेलाय डगावच्या आशेला. जयेश अंतिम वेळ येईल या षटकात शेवटचा चेंडू घेऊन. जयेश हो यावे मात्र काही आवाज झालाय मात्र धाव मिळणार नाही. डॉट बॉल अंत भला सब भला शेवटचा चेंडू डॉट या षटकात आल्या फक्त आणि फक्त 4 पहिल्या षटकात 10 धाव संख्या जाऊन पोहोचतीये 1-14 7 सरासरीनं. ओमसाई साखरे डीजे. भरत परत येतोय. मागच्या षटकात देखील भरतनं सुरे गोलंदाजी केली होती यावेळी मात्र दिशाहीन चेंडू पहिला चेंडू अंपायर करतील दंडित. हा चेंडू आहे वाईट. अवांतरची धाव जोडली जाईल. धाव फलकावर परिवर्तन. धाव फलकावर पोहोचताही 15 धावा. इथून पुढे मात्र चांगला खेळ करावा लागेल टीम साखरे संघाला जर सामन्यात विजय व्हायचा असेल तर. मात्र जोरदार हल्ला बोल करावा लागेल. वसंत यावी मात्र स्ट्रायकर इंडला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू यावी चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक सीमा पार उभे. चेंडू निघून गेलाय सीमा पार. षटकार. नक्कीच फ्री हिट दो चेंडू होता. षटकार एकूण मिळतील 7 धावा. धाव फलक मात्र फ्लाय होतोय 22 धावा 22 लॉस ऑफ 1. साखरे संघ मात्र यावेळी जोरदार आक्रमण करत असताना भरत पुढचा चेंडू फेकत असताना स्लॉट मेक इन. इथे मात्र विकेटचं पतन होणार नाही कारण फ्री हिट धाव बाद फक्त होऊ शकेल. ओहो ज्यावेळी मात्र सुरेख प्रयत्न केले गेले होते मात्र प्रयत्नांना प्रत्येक वेळी यश मिळेल असं नाही. 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या 24 धावा 24 यावी मात्र धाव फलकावर लागत असताना टीम साखरे संघ षटक क्रमांक 3 मार्गस्थ भरत यावी एक मोठं षटक होईल यात काही शंका नाही कारण पहिला वाईट नंतर तिसरा 9 फेकला गेलाय. फक्त 2 चेंडूंचा खेळ झालाय. आतापर्यंत फेकले 4 चेंडू आणि धावा किती खर्च केला असा प्रश्न केला तर 10 धावा. यावेळी मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळालं कारण कोणत्या प्रकारे संपर्क झाला नाही. भरत मात्र करतोय कम बॅक. भरत येतोय परत पण सामन्यामध्ये संघाला घेऊन यावं लागेल परत भरत कारण 24 धावा तिसरं षटक मार्गस्थ असताना इथून पुढे मात्र हल्ला बोल केला जाईल. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळतोय वसंत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल. यावेळी लीडिंग एज शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक एकच धाव मिळेल. एक चिकी सिंगल पूर्ण केली गेली आहे. इथून पुढे
धावांचा वेग वाढवावा लागेल. टीम साखरे संघाला कमीत कमी 40 ते 45 धावांपर्यंत पोहोचावं लागेल. आणि जर तसं झालं तर मात्र एक चांगली धाव संख्या पाहायला मिळेल. कारण अंडर लाईट्स खेळणं तितकं सोपं नसतं मित्रांनो. का तुम्ही डेचे सामने आणि नाईटचे सामने यामध्ये जमीन आसमान फरक आहे. जेव्हा जेव्हा लाईट्स ऑन होतात तेव्हा तेव्हा मात्र एक वेगळ्या प्रकारचा खेळ आम्हाला पाहायला मिळेल. आणि एस इथे मात्र भरत कम बॅक करतोय. ओहो यावेळी पुन्हा एकदा पाहायला मिळेल जोरदार अपील झालंय. आणि पंचांचं बोट गेलं आकाशाच्या दिशेला. गडीबाद होत असताना पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 2 साखरे संघाला. टीम संभाजीनगर आणि जोगेश्वरी या दोन संघांचे संघ नायक. आपण टॉस का बॉस कडे यायचे. टीम जोगेश्वरी विपक्षात संभाजीनगर. शैलेशजी इसामेसर यांच्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक होईल. तिथे जोडले जातील दोन कर्णधार. टीम संभाजीनगरचे कर्णधार अमोलजी कथोरे सर आणि टीम जोगेश्वरी टीमचे कर्णधार. आपण लवकरात लवकर टॉस का बॉल जॉईन करायचे. लाईव्ह स्ट्रीमिंग प्लीज आपण थोडे मदत करा. लाईव्ह स्ट्रीमिंग टॉस का बॉल कडे आपण घेऊन जायचे. लाईव्ह स्ट्रीमिंग प्लीज आपण इथे थांबा किंवा आपल्याला कॅमेराची गरज लागते. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. आणि काही चेंडूंचा खेळ शिल्लक. दरम्यान विकेटचं पतन झालं. एस बी गेलाय मात्र त्याची जागा घेऊन येतात विकी. अंतिम चेंडू असेल भरतच्या या षटकातला. नऊ चेंडूवर षटकार पाहायला मिळाला होता. ओहो यावेळी काय पाहायला मिळेल. चेंडू मात्र डॉट पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 समाप्त. 3 षटकांती धावपळकावर पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद 25 धावा 25 लॉस ऑफ 2 ओम साई साखरे. अंतिम 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. या 6 चेंडूंमध्ये किती धावांपर्यंत मजल मारतील हे पाहायला मिळेल. कारण साखरे संघाने पहिल्या सामन्यामध्ये सुरेख कामगिरी केली होती. त्या 45 धावांचा पाठलाग केला होता. विजयी झाले होते. मात्र यावेळी प्रथम फलंदाजी करतायत. अंदाज येणार नाही. 25 धाव आहेत. चला टीम जोगेश्वरी आणि टीम संभाजीनगर या दोन संघांचे संघ नायक नाणेफेकीसाठी टॉस का बॉस कडे आपण मार्गस्थ व्हायचे. मला वाटतं अमोलजी कथोरे सर तिथे आहेत आणि टीम जोगेश्वरीचे देखील कर्णधार असतील. चला नाणेफेक करून घ्यायचे. लाईव्ह स्ट्रीमिंग हॅलो. 3 षटक संपली. 4th षटक मार्गस्थ होते. गोलंदाजी मार्कवर संदीप मागच्या सामन्याचा सामनावीर यावेळी मात्र येतोय. पंच यावेळी मात्र पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या दिशेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण केली गेली. प्रयत्न होईल तिसऱ्या धावेचा मात्र माघारी धाडलं गेलंय. वसंतच्या बॅट मधून 2 धावा. या 2 धावांनी धाव पलट जाऊन पोहोचते 27. जोगेश्वरी टीम नाणेफेक जिंकले. डिसिजन ऑन पेंडिंग. आपण लवकर लवकर डिसिजन द्या. जाऊया सामन्याच्या दिशेला. संदीप टू वसंत. यावेळी मात्र चांगला फटका सजवला गेलाय. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक असतील. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पुन्हा एकदा माघारी धाडलंय. ओहो एकच धाव मिळेल. एक धावेने धावपळ जाऊन पोहोचते 28 धावांवर. टीम जोगेश्वरी संघाने नाणेफेक जिंकली आहे. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. दोन्ही मुरबाड नगरीतली टीम्स आहेत. क्षेत्ररक्षण केलं जाईल जोगेश्वरी. पुढचा चेंडू यावेळी विकीच्या बॅट मधून एक चांगला फटका सजला गेलाय. गोलंदाजाच्या डोक्यावरून खेळला गेलाय. मात्र किती धावा मिळतील तर एकच धाव मिळेल. धावा मात्र रोखल्या गेल्यात. विचार केला तर आंबे बुद्रुक टीमनं पहिल्या सामन्यात कमालीची कामगिरी केली. 37 धावा स्कोअर काढला असताना त्या डिफेंड केल्या गेल्या. एक लो स्कोरिंग मॅच डिफेंड केली. आणि यावेळी मात्र समोरच्या संघाला कमी धावांवर रोखलं गेलं. 29 धावा फक्त यावेळी धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे.
बिग ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, मात्र फटका फसलाय. इनसाइड एज घेत चेंडू मात्र एस्टॅनच्या आसपास स्थिरावलाय. डॉट बॉल. ती चांगली ऍक्शन, तितकेच चांगले निर्णय. या सगळ्या गोष्टींना सामोरं जाणारं व्यक्तिमत्व आहे हिरा म्हणजे करकर सर. त्याच्यासोबत प्रवीणजी विषय, कल्याण ग्रामीणला पडलेलं गोड स्वप्न, मामलोलीचे भूमिसुपुत्र आणि एका बाजूला या शहापूरचा मान सन्मान अभिमान. सर्वांनी मुन्ना पटान सर. ओव्हरपिच बॉल, ही संधी देखील गमावली. निश्चितच दगावच्या चौकटीला मी तर म्हणेन प्रश्न पडला असेल की या फलंदाजांचं मी तर म्हणेन या मुवमेंटला चाललंय काय. समजदारांचा खेळ, या समजदारांच्या खेळामध्ये इथे प्रत्येकाला आपली समजदारी दाखवावी लागेल, तेव्हा खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा खेळ सजला जाईल. तुम्हाला तुमच्या यशाची फलित चाकायची असतील तर प्रामाणिक मेहनत करून तुमच्या बीजावर सातत्याने मेहनतीचं खत पाणी तुम्हाला घालावं लागेल, तेव्हा तुम्हाला तुमच्या यशाची फलित पाहायला मिळतील. परफेक्ट यॉर्कर, क्या बात है. दोन गोष्टींचा सन्मान व्हावा, एक म्हणजे भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर आणि एक म्हणजे क्रिकेट मधील गोलंदाजाने फेकलेला यॉर्कर. पाहू शकाल इथे सन्मान झालाय या बॉलचा. संधी नाहीये फलंदाजाला हात खोलण्याची. धावसंख्या येऊन स्थिरावले 8 या धावसंख्येवर. सुंदर वातावरण, हालू चीक हालू. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईड ला खेळले क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला डीप मध्ये. एक धाव मिळेल आणि या एका धावीच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळाली धावसंख्या धावपळकेवर आतापर्यंत लागत असताना फक्त आणि फक्त 9 धावा. जे जे लाईटचे पोल आहेत कृपया त्या पोलच्या खाली आपण थांबायचं नाहीये. एखादा बल्ब जर उडाला तर आपला फ्यूज नाहीसा होईल. थोडस बाजूला हो मित्रांनो तिथून. यावेळेस फुल टॉस. इथे मात्र फलंदाजाच्या मनामध्ये पश्चाताप, ही संधी वारंवार तुम्हाला येणार नाहीये. या संधीचं सोनं होत नाही. वेळ मात्र निघून चाललेली आहे. टीम आंबेडे संघाला बनवायच्या 4 षटकामध्ये 32 धावा 8.00 ची सरासरी आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्गावर आला गोलंदाज अभाई. चांगली गोलंदाजी केली. एकंदरीत 5 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू या षटकामध्ये डॉटबॉल फेकलेत गोलंदाज अभाईनं. क्या बात आहे, कमालीचं प्रदर्शन अभाईच्या माध्यमातून आतापर्यंत होताना पाहायला मिळते. फुल टॉस, ऍक्शन रिएक्शन पाहायला मिळाली. जितक्या ताकदीने चेंडू फेकलाय तितक्या ताकदीने बॅट मात्र फिरवली. एक सिंगल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज होईल बाद. याला म्हणतात स्वतःच्या पाय. धावपालकावर विद्यासाठी 12 चेंडू आणि 22 धावांची गरज टीम आंबेडे या संघाला. म्हणून म्हणतात ना क्रिकेटची दुनिया निराळी आहे, क्रिकेटची दुनिया वेगळी आहे. वाटलं देखील नव्हतं की या मोमेंटला या प्रकारची परिस्थिती टीम आंबेडे संघाची होईल. 4 षटकामध्ये आंबेडे संघाला साखरे संघाच्या विरोधात 32 धावांची गरज होती. बघता बघता 12 बॉलचा खेळ कंप्लीट आणि 12 बॉलमध्ये बनवला फक्त आणि फक्त आंबेडे संघाने 10. विजयासाठी 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि बनवायच्यात 22. इथूनही सामना संपलेला नाही आहे. साखरे संघानं मित्र म्हणेन गोलंदाजीच्या बळावर मधुस्थिती आपल्या संघाच्या ठिकाणी निर्माण केलेली आहे. याच प्रकारची गोलंदाजी तुमच्या यशाचं गमन बनेल आणि या प्रकारची फलंदाजी तुमच्या अपयशाचं कारण बनेल. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे प्रस्थान करतो. अर्थात संदीप पवार. काय पर्सनॅलिटी आहे या खेळाडूची, परंतु जितकी चांगली पर्सनॅलिटी तितका चांगला खेळ होणं गोष्ट अपेक्षित आहे. म्हणून म्हणतात माणसानं कसं दिसावं याहीपेक्षा माणसानं कसं असावं, त्याहीपेक्षा माणसानं कसं नसावं याला अनन्य साधारण महत्व आहे. खेळाडू दिसतो कसा यापेक्षा खेळ कसा करतो याला महत्व आहे. आणि इथे मात्र आपली पर्सनॅलिटी सिद्ध करण्यासाठी नवीन खेळाडू संदीप पवार खेळपट्टीवर सज्ज आहे. 12 बॉल आणि विजयासाठी अजूनही 22 धावांची आवश्यकता. टीम आंबेडे संघाला संकट उडावलंय. या ग्रहणातून कोण बाहेर काढेल हे देखील पाहावं लागेल. स्टॅकिंग एंडवर लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय.
संकेत नॉन स्ट्राइक एंड वर संदीप पवार गोलंदाजी मार्ग पर गोलंदाज होते सज्ज मिलिंद गति मध्य परिवर्तन इतने मात्र डावकुड़ा हाथाचा फलंदाजाला मिळालेला आशीर्वाद क्या टाळ्या भाईला हरकत नाही आमच्या हॅरी सरांसाठी स्वतः हसा दुसऱ्याला हसवा संकेत केदार आपण जर षटकार ठोकला तर जगदीजी पवार यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक आणि निषेधाचे एक षटकार ठोकलाय आणखी षटकार मारण्याचा ठिकाणी मानस राहील याची शंका नाहीये सामन्यामध्ये वेगळं वळण या ठिकाणी थोड्या वेळापुरता पाहायला मिळते षटकार तर पाहायला मिळाला संकेत केदार आपल्या संघाचा रथ कुरुक्षेत्रावर आणण्याचं काम करतो ही पालखी खांद्यावर घेतलेली आहे विकर ओन होता पाहू शकाल ऑन साइडला पुन्हा एकदा स्टेअर केलं चेंडूला एक सिंगल मिळवली दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबावा लागेल बॅकअप 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 चुकताना पाहायला मिळतंय अंपायर कळवतील किती धावा या चेंडूवर मात्र मिळवल्या टीम आंबेडे बुद्रुक या संघानं एकंदरीत 2 आमचे आदरणीय अतिशय जवळचे मित्र दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस सर्वांनी सुभाजी कापडीसर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं शब्द सुमनाने सहर्ष स्वागत ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत प्रत्यक्ष स्वरूपात दहा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज टीम आंबेडे बुद्रुक या संघाला सामना होता कुठे आणलाय कुठे सामन्याचं चित्र मित्र म्हणे थोडस रंगीन बनवलंय यावेळेस कम बॅक कम बॅक आणि कम बॅक एक तरी एक हमारी म्हणून म्हणतात प्रत्येकाची वेळ येते ना इथे मात्र 9 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 14 धावांची गरज सामना बॅलन्स स्थितीमध्ये आहे 1-2 मोठ्या फटक्याची अपेक्षा टीम आंबेडे संघ ठेवेल तर 1-2 डॉट बॉल किंबहुना विकेटची अपेक्षा मी तर म्हणेन या सामन्यामध्ये साखरे संघाचे कर्णधार ठेवतील 9 चेंडू 14 धावा वाईड ऑर्कर करण्याचा प्रयत्न या सी रामन सर क्विक ऍक्शनने वळतायत दाखवत असताना त्यांच्या अनोख्या स्टाईलने या सीचा वाईड बॉल लहान मुले देखील या संपूर्ण सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या डोळ्यामध्ये फक्त हॅरी सर हिरामन खरकर सर घुसत आहेत 9 चेंडू आणि 14 धाबा 13 धाबा शॉर्ट पिच बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न या मैदानाचं वेगळेपण आहे समोर तारा आहेत जुळल्या तर ठीक नाहीतर कोळसा एक सिंगल मिळवली एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल टीमची टोटल धावपलकावर लागत असताना आतापर्यंत टीम आंबेडे संघाची धावसंख्या धावपलकावर 20 बनवायचे आहेत 32 इथून जर पाहिलं तर अजूनही 12 धावांची गरज चेंडू शिल्लक असतील 8 चेंडू आणि 12 धावा समीकरण पाहायला सोपं आहे पण 1-2 डॉट बॉल 1-2 विकेट मी तर म्हणेन पुन्हा एकदा साखरे संघाला या सामन्यामध्ये घेऊन येतील प्रेक्षक आपल्या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत आहे आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी देतात तमाम व्यवस्थापन समितीच्या वतीने सहर्ष स्वागत जाऊ मॅचच्या दिशेने 8 चेंडू आणि अजूनही 12 धावांची गरज गतीमध्ये परिवर्तन चेंडूला फक्त ढकलून दिलं ऑफ साईडला इनफील्ड मध्ये केलं क्षेत्ररक्षण तत्पूर्वी एक धाव मिळेल धावसंख्या धावपलकावर 21 विजयासाठी 11 धावांची गरज चेंडू शिल्लक आहेत अजूनही 7 चेंडू 11 धावा 1 डॉट बॉल शेवटच्या षटकामध्ये दडपण वाढवेल एक मोठा फटका शेवटच्या षटकामध्ये विजयाच्या आशा पल्लवित करेल एका बाजूला प्रेक्षक टीम आंबेडे बुद्रुक तर एका बाजूला टीम साखरे या दोन संघाच्या दरम्यान रंगलेलं हे कमासन युद्ध द्वंद्व पुन्हा एकदा खोलबट टप्प्याचा चेंडू एक धाव तर मिळवली पणेत अलविंद बैठरचा 0 आणि आपण पाहू शकाल बघता बघता धावसंख्या धावपलकावर 22 शेवटचा षटक शिल्लक 6 बॉल मध्ये बनवायच्या टीम आंबेडे संघाला 10 6 चेंडू 10 धावा पाहत राहा ऐकत राहा बघत राहा मन मुराद आनंद घेत राहा शिव शिवळेश्वर चषक 2022
या रात्रीमध्ये प्रत्यक्ष आणि हालो चिक हालो अप्रत्यक्ष स्वरूपात या सामन्याचा आनंद घेणाऱ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहणाऱ्या तमाम लाडक्या क्रीडा रसिकांचं स्वागत करूया आणि जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सहा चेंडू आंबेडी संघाला बनवायचे 10 शेवटचा षटक मार्गस्थ स्टॅकिंग एंडवर फलंदाज आपण पाहतोय. संकेत केदार नॉन स्टॅकिंग एंडवर संदीप गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज आणि पहिलाच बॉल आणि तो देखील फेक लाईट डॉट बॉल. वा भाई वा अबाएगा खेल का असली मजा. पाच चेंडूंनी विजयासाठी 10 धावांची गरज. सामना संपलेला नाही आहे. शेवटच्या क्षणापर्यंत रंगणारी मॅच पाहायला मिळेल ही अपेक्षा प्रेक्षकांची आहे. परंतु संकेत ज्या लईनं पाहायला मिळतोय ती लई या ठिकाणी तोडणार नाही. ऑन साईडला बन माउंस ओव्हर दिरो ज्या नावासाठी ओळखला गेलाय ते नाव सिद्ध केलं चौकार. थँक यू सो मच हिरामन सर. काय करायचे आमचे लाईटमॅन काय झालं इथे मात्र सामना होईल का फिनिश क्या बात है. जब तक ये जान तब तक ये आंबेडे संघाचा ट्रम्प कार्ड धावांची रन मशीन अर्थात संकेत केदार ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. चला संकेत वेलकम आपण या. चिराग आणि पराग आपण देखील यायचंय. जगदीशजी पवार यांच्याकडनं 200 रुपयाचा पारितोषिक होत. मी व्यवस्थापन समितीला विनंती करेल सन्माननीय बाळामध्ये सर आदरणीय आमचे आदर्श भाऊसाहेब रवी इसामे साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. विनंती करेल रवी इसामे सर भाऊसाहेब आपल्या शुभ असते. संकेत केदारला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्याचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. थँक्यू सो मच हिरामनजी करकर सर. खूप मनोरंजन आपण या ठिकाणी करतायत. यस हिरामनजी करकर अर्थात मिस्टर हॅरी. आदरणीय चंदू गोंधळी सरांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. जय दुर्गा स्पोर्ट्सचे ते मालक देखील आहेत. चांगला खेळ देखील करतायत. क्रिकेट देखील चांगले खेळतायत. क्रिकेटवर नितांत प्रेम आहे. सन्माननीय चंदू गोंधळी साहेबांच्या ठिकाणी आगमन सहर्ष स्वागत असेल. येस आपण पाहू शकाल स्क्रीनवर संकेत केदारला दिली जाते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि संघ या ठिकाणी झाला यशस्वी. आपण बोलतोय पुढील सामन्याकडे. टीम संभाजीनगर आणि जोगेश्वरी मुरबाड बिग फाईट बिग बॅटल बिग कॉन्टेस्ट आणि जेव्हा होईल सामन्याला सुरुवात. मी थांबेल तुम्ही थांबू नका. आजच्या रात्रीमध्ये आजच्या सायंकाळी ज्यांचा आवाज गोड आणि खऱ्या अर्थाने कर्ण मधुर आहे असे आमचे साथी समालोचक सन्माननीय हेमंतजी सोनावळे सर मायक्रोफोनचा आपण ताबा घ्यायचा आहे. थँक्यू सो मच धन्यवाद. आंबेडे गावचे खंदे समर्थक संघाचे समर्थक सन्माननीय पंडितजी पवार साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. आपलं देखील सर्वांचं स्वागत. चला मैदानाचा ताबा सोडायचा मित्रांनो. मुख्य मंचाच्या समोरची जागा आपण सोडायची आहे.
ज्या व्यक्तिमत्त्वाची तुम्ही आम्ही सगळ्यांनी आतुरतेने वाट पाहावी असं म्हणतात ना, पावलांवर नक्षत्र ठेवणारी माणसं कदापि